सरपंच पोलीस आमदार अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपण गणेश यादवांना पाहिलं आहे, पण पहिल्यांदाच एक वेगळी भूमिका घेऊन ते एका वेगळ्या सिनेमात येत आहात, तर थँक्यू सो मच सर. नेमकी ती भूमिका आहे काय असेल सर? सिद्धांत या सिनेमात एक मुलगा आहे, विक्रम गोखलेंचा मुलगा हे ते कॅरेक्टर मॅचित करतो आहे. आणि विक्रम गोखले हे फार मोठे गणिततज्ञ आहेत आणि हा जो मुलगा आहे त्याचा काही गणिताशी संबंध नाही आहे, पण तो त्याचा एक मसाल्याचा धंदा आहे, मसाल्याचा व्यापारी आहे. तो म्हणजे मसाल्याचं काय कसे विकायचं आहे आणि त्याचे म्हणजे एक वस्तू 5 रुपयाला बनवली आणि 6 रुपयाला विकली की 1 रुपयाचा फायदा होतो, 4 रुपयाला विकली का 1 रुपयाचा तोटा होतो, एवढंच त्याला गणित येते. त्यामुळे गणितज्ञाचा मुलगा असूनही त्याला बाकी काही समज नाही आहे, पण खूप प्रेमळ मुलगा आहे, बापाबद्दल खूप अफेक्शन आहे त्याला. आणि एकंदरीत त्या गणितज्ञाच्या घरात त्यांचा जो नातू आहे त्याला शाळेत शिकताना गणित स्वतः त्या मुलाला येत नाही आहे, त्यामुळे ते अख्खे त्या घराचं गणित बिघडून जातं. आपण म्हणतो ना गणित बिघडलं आहे, रिलेशनशिप बिघडलं आहे किंवा सगळंच गल हरलं आहे, तर ते हरलेलं गणित त्यानिमित्ताने कसं सुटलं जातं, काय काय घटना घडतात, आणि ह्या निमित्ताने हा सिनेमा सगळा हा पट उलगडत जातो की काय काय त्या घरात संघर्ष घडतो, काय काय घडतं. आणि खूप मजेशीर चांगला इंटरेस्टिंग सिनेमा आहे आणि मला वाटतं लोकांनी आवर्जून हा सिनेमा पाहायला हवा. आम्ही तुम्हाला कधी आमदार सरपंच तुम्हीच मगाशी म्हणालात की या सगळ्या भूमिका, पण ही एक पॉझिटिव्ह भूमिका आहे आणि कदाचित खूप वेळानंतर एक पॉझिटिव्ह भूमिका आम्ही तुम्हाला बघणार होतो, आणि त्याच्याचबरोबर विक्रम गोखले, स्वाती चिटणीस यासारखे दिग्गज कलाकार आहेत तुमच्याबद्दल, तर काय सांगा? पॉझिटिव्ह मला वाटतं की कलाकाराला काही बंधन नसावं की तुम्ही हाच काम करावं की तुम्ही हेच काम करू नये वगैरे. मला वाटतं पॉझिटिव्ह काय किंवा निगेटिव्ह काय, शेवटी त्या त्या सिच्युएशनमध्ये माणूस काय रिॲक्ट करतो ते ॲक्टरचं बेसिक ते असतं. आणि मला वाटतं पण मला एक चेंज मिळाला ॲज अन ॲक्टर, मला एक मिळाला चेंज की एक माझी एक म्हणजे मला हे काम करू शकतं हे मला माहीत आहे, पण ते ऑडियन्सला तेवढं रिव्हील झालेलं नाही आहे. आणि ही एक नवीन संधी त्यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे आणि मला वाटतं की लोकांनी आता ते कन्सिडर करून मला पॉझिटिव्ह कामं द्यावीत आणि एक तुम्हाला पॉझिटिव्ह गणेश यादव त्यानिमित्ताने पाहायला मिळेल. थँक्यू सो मच सर. नमस्कार, मी गणेश यादव. सबस्क्राईब करा ओनली मी.